मित्रांनो, आजच्या तासाला आपण फॉरेन प्लुरल्स पाहणार आहोत. फॉरेन प्लुरल्स म्हणजे याचा अर्थ इंग्लिशमध्ये सुद्धा काही मूळ शब्द लॅटिनमधले त्यांचं अनेकवचन झालेलं आहे, काही ग्रीक वर्ड्स यामध्ये आलेले, काही फ्रेंच वर्ड्स आलेले, त्यांचंसुद्धा अनेकवचन झालेलंच आहे. मग फॉरेन प्लुरल्समध्ये बघा बरं, सगळ्यात पहिले आपण लॅटिन वर्ड्स पाहणार आहोत, त्या नामांचे अनेकवचन होताना. उदाहरणार्थ लॅटिन वर्ड्समध्ये काही नाउन्स असे आहेत सिंग्युलरमध्ये ज्यांच्या शेवटी यू यम किंवा ओ यन हे लेटर्स येतात, त्यांचं अनेकवचन करताना तुम्ही इथं यू यम असो का ओ यन असो, त्यांचं इथं ए ह्या लेटरमध्ये कन्वर्जन होईल. उदाहरणार्थ बघा बरं, आपण हा शब्द घेतला की डॅटम, तर त्याचा लगेच शब्द तयार झाला बघा, डेटा. तुम्ही डिक्टम असा शब्द घेतला म्हणजे सिद्धांत, बघा डिक्टम, तर त्याचं यू यमचं लगेच तयार झालं बघा बरं, डिक्टा म्हणजे अनेक सिद्धांत. तसंच ओ यनचा शब्द घेतला मी क्रायटेरियन, बघा ओ यन एक कसोटी, तुम्ही लगेच त्याचं केलं बघा क्रायटेरिया. आता पुष्कळ जणाला क्रायटेरिया हाच एक प्रश्नी वाटू शकतो, पण इथं हा अनेक प्रश्नीमध्ये आहे. फेनामेना नसतं तर फेनामेना झालं असतं. बॅक्टेरियम असन तर बॅक्टेरिया, लक्षात ठेवायचं यू यमचं ए होतं आहे या शब्दामध्ये. इरॅटम ज्याला आपण मुद्रण दोष म्हणतो, इरॅटम, तर त्याचं झालं बघा शब्द बघा इराटा, म्हणजे अनेक मुद्रण दोष त्याच्यातले झालेत. त्याच्यानंतर करिक्युलम, तर करिक्युला किंवा करिक्युलम्स असं देखील होऊ शकतं. मग मी शब्द घेतला बघा इथं मीडियम, आता मीडियमला तुम्ही माध्यम देखील म्हणता, किंवा प्रेतात्म्यांशी मध्यस्थी करून देणारा एखादा व्यक्ती किंवा लवाद असं देखील त्याला म्हणू शकतो आपण. मग हे झालं बघा मीडियमचं झालं, मीडिया, आणि तुम्ही मीडियमचं अनेक वचन मीडियम्स देखील करू शकतो, म्हणजे हे मल्टिपल प्लुरल्समध्ये जाऊ शकतं मीडियमचं मीडिया. स्पेक्ट्रम, आता हा शब्द बऱ्याच जणांना ऐकण्यात असेल बघा, स्पेक्ट्रम घोटाळा ऐकला असेल तुम्ही. मग स्पेक्ट्रमचं झालं बघा बरं स्पेक्ट्रा, काय झालं त्यामध्ये ए. मॅक्झिमम असन तर मॅक्झिमम असन तर त्याचं मॅक्झिमा, मिनिमम असन तर मिनिमा, हे शब्द याच्यामध्ये येतात. पण काही इंग्लिशमध्ये शब्द पण असे आहेत की ज्याच्यामध्ये यू यम येते, पण त्यांचं प्रत्येकाचं एच होईल असं काही नाही आहे. उदाहरणार्थ बघा बरं, ह्या गोष्टीला काही अपवाद राहिलेली आहेत, ती म्हणजे तुम्ही आता स्टेडियम शब्द घेतला तर मग त्याचं लगेच स्टेडिया करू नका, कारण याचं अनेक वचन स्टेडियम्सच होईल, कारण हे मूळचे इंग्लिशमधले आहेत. प्रीमियम, तर त्याचं काय झालं आहे प्रीमियम्स झालं, प्रीमिया होणार नाही. म्युझियम, तर त्याचं म्युझियम्सच होईल, म्युझिया असं होत नाही किंवा म्युझिमा असं होत नाही. डेमन असतं तर डेमा होणार नाही, डेमन्स होईल, लक्षात ठेवायचं. नाही तर आपण लगेच त्या ओ यनला पाहिलं की लगेच आपण काय करण्याची शक्यता आहे, डेमा होण्याची शक्यता, डेमन्स. हे झालं याच्यामध्ये अनेक वचन, म्हणजे लॅटिन वर्ड्समध्ये यू यम किंवा ओ यन आले तर त्याचं काय होईल, ए होईल. आणखीन काही लॅटिन वर्ड्स आपण बघतो आहे, हे लॅटिनचंच पर्व चालू आहे आपलं सध्या, लॅटिन वर्ड्स. यामध्ये बघा बरं, काही तुम्हाला नाऊन असे आढळतील की ज्याच्या शेवटी असं यू यस लेटर आलेलं आहे, त्या नाऊनचं तुम्हाला यू यसचं फक्त काय करायचं आहे, आय ह्या लेटरमध्ये कन्वर्जन करायचं आहे. उदाहरणार्थ बघा बरं, मी इथं घेतलं आहे ॲल्युमनस, ॲल्युमनस म्हणजे हा विद्यार्थी ज्याला म्हणून आपण पुरुष विद्यार्थी, मग ॲल्युमनसचं होईल ॲल्युमनी, काय शब्द झाला बघा त्याचा ॲल्युमनी. मी रेडियस शब्द घेतला, रेडियसचं अनेक वचन होऊन बघा बरं रेडियाई, बघा दोन आय आल्यासारखे आपल्याला दिसत आहे त्याच्यामुळे शेवटी. फंगस हा एक शब्द तुम्ही बऱ्याच जणांनी ऐकला असेल, फंगस, तर त्याचं आता काही जण त्याला फंगाई, फंजी,
पंगी हे शब्द त्याच्यामध्ये वापरतात त्याचे उच्चार. फोकस हा शब्द घेतला फोकस तर त्याचं होईन बघावर ओसाई. लोकस असतं तर लोसाई. कॅक्टस हा शब्द तुमच्या ऐकणार असाल तर त्याचं झालं बघा कॅक्टाई. या पद्धतीनं यू एसचे तुम्ही काय करू शकता अनेक वचन आहे. जसं बॅसिलस असतं तर लगेच आपण त्याचं बॅसिली केलं असतं. टर्मिनस असतं तर टर्मिनी केले असते. या लॅटिन वर्ड्समध्ये बघा बरं तुम्हाला नाऊन जर येत असन आणि नाऊनच्या शेवटी जर ए लेटर येत असन तर ते काय म्हणतात की नाऊनच्या शेवटी ए आले तर त्याच्या पुढं फक्त ई एवढंच लेटर तुम्ही जोडा त्याचं अनेक वचन करा. किंवा काही ठिकाणी यस लावून त्यांचे काय करतात ईच्या ऐवजी यस लावून त्यांचे अनेक वचन केले जाते. उदाहरणार्थ बघा याच्यामध्ये मी दिलाय शब्द ॲलुमना. ही विद्यार्थिनी लक्षात ठेवा ॲलुमनस म्हणजे विद्यार्थिनी ॲलुमना म्हणजे विद्यार्थिनी. मग इथं झालं बघा बरं ॲलुमनाचं झालं ॲलुमने इथं काय लावलं ए. बघा लारवा तर तुम्ही त्याचं लारवाचं केलं बघा बरं लारवे. फॉर्मुला असा मी शब्द दिला तुम्हाला फॉर्मुला तर त्याचं होईल बघा बरं फॉर्मुले. फक्त शेवटी काय लावलं बघा यांना ई लावूनसुद्धा यांचं अनेक वचन झालेलं आहे. नेबुला असतं तर नेबुले अँटेना असतं तर अँटेने हा शब्द लक्षात ठेवा. यांच्यामध्ये अनेक वचन होत चाललं. ही लॅटिन वर्ड्स आहे. बघा ग्रीक वर्ड्स आता आपल्याला हे असे फॉरेन वर्ड्स म्हणून विचारत नाही डायरेक्ट त्यांचं अनेक वचन येतात. काही नाऊन तुम्हाला असे आढळतील यांच्यामध्ये की ज्यांच्या शेवटी या असं आय यस ही स्पेलिंग आलेली असती आय यस तर त्याचं तुम्हाला फक्त काय करायचं आय यसच्या ऐवजी ई यस हे त्याच्यामध्ये बदलायचं म्हणजे फक्त आयचं रूपांतर ईमध्ये करा एवढंच फरक आहे यांच्यामध्ये. यावर बऱ्याच वेळेस शब्द पडलेले बघा ते म्हणजे ओयासिस. तर ओयासिसचं अनेक वचन होतं बघा बरं ओयासिस. इथली स्पेलिंग लक्षात ठेवायचं. वळवंटातील आपण हिरवळ म्हणतो त्याला ओयासिसला. ॲक्सिस हा शब्द घेतला तर त्याचं बघा ॲक्सेस हे बघा आय एसचं काय केलं आपण ई एस केलं. बेसिस हा जर शब्द घेतला तर बेस ईसचं अनेक वचन होतं बेसेस. आपण सिनॉप्सिस हा शब्द घेतला सिनॉप्सिस तर त्याचं होईन बघा बरं सिनॉप्सेस ई एस तुम्ही जोडलं आहे. क्रायसिस हा शब्द घेतला तर तुम्ही त्याचं लगेच करता क्रायसिस बघा आय एसचं ई एस. तसंच एलिप्सिस एलिप्सेस ॲनालिसिस ॲनालिसिस हायपोथेसिस हायपोथेसिस या पद्धतीनं तुम्ही त्यांचं अनेक वचन करू शकता. अशा पद्धतीने मित्रांनो आपण काही फॉरेन वर्ड्स बघितले ज्यामध्ये लॅटिनचाच भरणा जास्त आहे ग्रीक वर्ड्स याच्यामध्ये आलेत. आणि फ्रेंच वर्ड्स जे आहेत त्यांच्यामध्ये एकदम स्पेलिंगचा पूर्णपणे जसं काय गोंधळच असतो त्या स्पेलिंगमध्ये बघा बरं फ्रेंच वर्ड्स काही फ्रेंच वर्ड्स याच्यामध्ये आलेले ते पण बघा त्यांचं अनेक वचन. त्या स्पेलिंगमध्ये पूर्णपणे वेगळेपणा तुम्हाला आढळेल बघ बरं. पहिला आहे बघा बरं मॉन्स्युअर. त्याला आपण मिस्टर किंवा श्रीमान या अर्थानं वापरतो मॉन्स्युअर. त्या मॉन्स्युअरचं अनेक वचन मॉन्स्युअर्स पण होऊ शकतं किंवा या पद्धतीने बघा मेसर्स किंवा मेसर्स अनेक श्रीमान असंच होऊ शकतं. त्याच्यानंतर आणखीन एक शब्द बघा यांच्याकडं तो म्हणजे मदाम. स्पेलिंग बघा मदाम. मित्रांनो मॅडम हा जो शब्द आहे हा लग्न न झालेल्या मुलीसाठी वापरतात म्हणजे स्त्रीसाठीच. आणि ही लग्न झालेली स्त्री असं तिला मदाम. आणि मदामचं बघा बरं स्पेलिंग काय झाली एम ई एस डी ए एम ई एस. याला आपण लगेच तुम्ही मेस डॅम्स असं वाचू नका त्याला मदाम किंवा मेदाम. मदामचं काय झालं मेदाम. याचं प्रोनाऊन्सिएशन मदाम आणि याचं प्रोनाऊन्सिएशन मेदाम लक्षात ठेवायचं. ते अनेक स्त्रिया अशा अर्थानं वापरलं गेले. तर अशा पद्धतीने आजच्या तासाला आपण काही फॉरेन वर्ड्स बघितले ज्याच्यामध्ये लॅटिन ग्रीक आणि फ्रेंच वर्ड्सचा भरणा होता. धन्यवाद मित्रांनो.